चंद्रपूर शहर एक ऐतिहासिक वारसा व सुंदर निसर्ग सृष्टी लाभलेलं एक शहर आहे, ज्यात आपण गड किल्ले, पुरातन ऐतिहासिक स्थळ व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघतो. त्याचसोबत शहराला लाभला आहे अजून एक सुंदर व देखणा असा वारसा, ज्याची नोंद प्राचीन काळातील चित्रकलेत दिसून येते. तसेच महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या रामायणापासून ते गोंड राजाच्या राज्यकाळापर्यंत त्याच्या पुरातन अस्तित्वाचे पुरावे आपण बघू शकतो. जुनोना शहरापासून फक्त 15 किलोमीटर लांब असलेलं छोटंसं गाव. गावालगतचं निसर्गरम्य वातावरण अगदी माणसांपासनं प्राण्यांना तर पक्ष्यांना देखील हवे हवेसे वाटावं असं आहे. गावालगत असलेला जुनोना तलाव हा रहिवासी व प्रवासी पक्ष्यांकरिता नंदनवन म्हणून ओळखला जातो, ज्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघू शकतो. आणि ह्याच नंदनवनात नांदतो जिल्ह्याचा देखणा वारसा, ज्याचं नाव आहे सारस. सारस हा खूपच सुंदर असा एक पक्षी आहे. त्यांना बघायला विविध ठिकाणाहून जुनोन्याला लोक भेटी देत असतात. काही वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये 2 किंवा 3 सारस होते. कालांतराने त्याची संख्या घटून आता ती फक्त एकच राहिली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे व ध्वनी प्रदूषणामुळे त्याला विविध प्रकारच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. जुनोन्या गावामध्ये सारस बघण्याच्या निमित्ताने किंवा इतर वन्य प्राणी वन्यजीव बघण्याच्या निमित्ताने जे लोक येतात इथे येतात, ते आपल्यासोबत येणारी कचरा, ध्वनी प्रदूषण आणि विविध प्रकारचे इन्फ्लुएन्स किंवा विविध प्रकारचे रोग घेऊन येत असतात. आणि याच्यामुळे इथला जो सारस हा पक्षी आहे, जो चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव असा पक्षी आहे, तो त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होत आहे किंवा त्याचे जे राहण्याचे ठिकाण आहे, त्याचे घर आहे, ते त्याला असुरक्षित असे झालेले आहे. आणि आमच्या गावाबद्दल जर म्हणायचं तर आमचा गाव सारस ह्याच पक्ष्यासाठी ओळखला जातो. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जुनोना, तिथला तलाव, तिथलं सौंदर्य आणि सारस हे एक मोठे आकर्षण, एक केंद्र आहे सारस. सारस क्रोच किंवा सारस हा भारतात चांगल्या प्रमाणात आढळत असला तरी जास्त प्रमाणात आढळत नाही. हा पक्षी भारतातील रहिवासी पक्षी आहे. या पक्ष्यांची जोडपी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत असतात. काही कारणास्तव जर एखाद्या जोडीतला एक पक्षी मृत्युमुखी पडला तर त्याचा जोडीदार बरेचदा खाण्याकडे दुर्लक्ष करतो व एकांतवास स्वीकारतो. सारसची ओळख त्याच्या उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा, डोक्यावरचा लाल पट्टा आणि बाकी देहकाठी राखडी रंगाची यावरून होते. त्याची उंची साधारणतः 5 फूट पर्यंत असते. या पक्ष्याला साजेशा जागांमध्ये पाणवठे, तलाव, नदीकाठ व भाताचे शेत आहेत. उत्तर भारतात हा पक्षी जास्त प्रमाणात आढळतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱ्यात आहे. उपलब्ध अन्नाच्या अनुसार यांचे स्थलांतरण होते.
सारस हा ओमनिवरस म्हणजेच सर्वव्यापी पक्षी आहे. मुख्यतः त्याच्या खाद्यात किडे, पाण्यातील छोटे वनस्पतींची कंदमुळं, पानघोडे असतात. तो सापाची शिकार क्वचितच करतो. या त्याच्या खाद्यामुळे शेतकऱ्यांची मदत होते व धान्याला कीड लागत नाही. यामुळे बहुतांश ठिकाणचे शेतकरी या पक्षाला मित्रच समजतात व त्याला त्रास न देता आपली दिनचर्या करत असतात. सारस क्रेन हा माझ्या आयुष्यात पाहिलेला सगळ्यात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे. पक्षी सगळेच सुंदर असतात, पण त्यातला जर काहीतरी या पक्ष्याबद्दल स्पेशल आहे, एक तर दिसायला नक्कीच छान आहे. जगातला सगळ्यात मोठा टॉलेस्ट फ्लाइंग बर्ड ज्याला म्हणता येईल तो आहे. पण त्याची एक खासियत जी आहे, पेअर फॉर लाईफ, आणि ज्याच्यात एखादा पेअरपैकी एक जर मेला तर दुसरा खाणं बंद करतो, बऱ्याचदा मरतो. ते नाही झालं तर बऱ्याचद्या म्हणजे इनव्हेरिबली पुन्हा कधीच मेट करत नाही, अजून एखादा पार्टनर शोधत नाही. दॅट्स व्हॉट इज कॉल्ड एज पेअरिंग फॉर लाईफ. दो वाईल्ड दे पेअर फॉर लाईफ, वाईल मॅन लव्ज डाउरी मोर दॅन हिज वाईफ. आपण चंद्रपूर जिल्ह्यात सारस क्रेनच्या सदर्न मोस्ट बॉर्डरला आहोत, आणि इट इज सॅड की आपल्या लाईफटाईममध्ये सारस क्रेन हा जो शेवटचा आहे, सिंगल असल्यामुळे प्रोजेनी कंटिन्यू न होण्या कारण प्रॉबब्ली वी माईट लूज आवर लास्ट ऑफ द सारस क्रेन्स. आपल्यावरती गोंदियात, गोंदियात देखील परिस्थिती काही खूप चांगली नाही आहे. अंडे चोरीला जातात, पिल्लांना डिस्टर्ब केलं जातं, आणि या सगळ्याच्यातनं थोडीशी भीती अशी वाटते की ग्रेट इंडियन बस्टर्डच्या मागोमाग महाराष्ट्रातनं सारस क्रेन नाहीसा होतोय की काय. एक छोटीशी विनंती सगळ्यांनाच राहील, आपण जितकं पब्लिक मोबिलायझेशन करू शकू ग्रामस्थांमध्ये, लोकल्समध्ये, कारण हे सगळे सारस जे आहेत कुठल्या ना कुठल्या तलावाच्या बाजूला, कुठल्या ना कुठल्या भात शेतीच्या जवळ असतात, आणि त्यांना थोडंसं आपण जर सुरक्षित वातावरण देऊ शकलो, ॲटलिस्ट गोंदियाचे तरी सारस जाणार आणि महाराष्ट्रात सारस राहते. काही वर्षांपासून सारसच्या संख्येत घट होण्याचे कारण हे आहे की शेतीकरता वापरण्यात येणारी कीटकनाशकं ज्यांनी विषबाधा होते, तसेच अतिवापर झाल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम सारसच्या वस्तीस्थानावर होतो. तसेच त्यांच्या पिल्लांची बरोबर वाढ न होऊ देणं किंवा त्यांचे अंडे चोरणं, ह्या सगळ्या गोष्टींमागे माणूसच कारणीभूत आहे हे कळून येतं. आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता आपण करत असलेला निसर्गाचा गैरवापर हा सर्वात जास्त कारणीभूत ठरतो. आपण या पक्षाचा पूर्णतः अंत व्हायच्या आत स्वतःच केलेल्या चुका सुधारणार की नाही आणि ह्या पक्षाला न्याय देणार की नाही याबाबत जरा विचार करू आणि पुढील आयुष्याची वाटचाल करू, जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा इतिहासातच जमा होऊ नये. नमस्कार, मी रोहित हळदीकर. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं सध्या मी चंद्रपूरमध्ये गेली अनेक दिवस आहे, म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस आहे. आणि एक ऐतिहासिक नगरी आहे चंद्रपूर, खूप जुन्या जुन्या बिल्डिंग्स दिसत आहेत, जुन्या जुन्या ऐतिहासिक लावण्य लाभलेल्या इमारती आहेत, मंदिरं आहेत. तर या चंद्रपूरला गोंडाकालीन इतिहास आहे, आणि जर तुम्ही इथली जुनी मंदिरं बिंदिरं बघितली तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की त्यावरती एक पक्षाचं चित्र कोरलेलं दिसतं ज्याचं नाव आहे सारस क्रेन. त्या प्राचीन मंदिरांवरती त्याचं चित्र कोरलेलं दिसतंय. पण सध्या दुर्दैवाने झालंय काय, सारस क्रेन या पक्ष्याची जी प्रजाती आहे ती सध्या वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे ही प्रजाती कमी होत चाललेली आहे. आणि दुर्दैवाने सारस क्रेन या पक्ष्याची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एक उरलेली आहे, म्हणजे सारस क्रेन हा फक्त एकमेव पक्षी उरलेला आहे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात, आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सो आपल्यालाच काहीतरी इनिशिएटिव्ह यामध्ये घ्यायला पाहिजे. ज्यांना निसर्गाबद्दल प्रेम आहे, ज्यांना प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल
बद्दल प्रेम आहे, ते तर यासाठी झटत आहेत, त्यांची प्रजाती पुढे वाढवण्यासाठी झटत आहेत. पण आपण सुद्धा आपल्या भविष्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर सारस क्रेन या पक्ष्याची प्रजाती वाढवण्यासाठी आणि निसर्गाचा एक समतोल राखण्यासाठी आपणही काही पावलं उचलली पाहिजेत आणि हेच एकमेव आपल्या हातात आहे. सो प्लीज, माझं सगळ्यांना आवाहन आहे की सारस क्रेन या पक्ष्याची प्रजाती वाढवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्याकडून कुठल्याही प्रकारची जर मदत असेल, कुठल्याही प्रकारचं योगदान असेल, तर ते तुम्ही करावं. Thank you.